महापालिका निवडणुकीची रणधुमाळी सुरू होणार आहे. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र नवनिर्माण सेना देखील मैदानात उतरणार आहे. मराठी भाषा दिनाचे औचित्य साधून आज आकाशवाणी चौकात पक्ष कार्यालय सुरू करण्यात आले असून कार्यालयात कलश पूजन करण्यात आलंय. पक्षाचे प्रमुख राज ठाकरे यांनी नुकतेच औरंगाबादचा दौरा केला आहे. ठाकरे यांच्या दौऱ्यानंतर पक्षाचे पदाधिकारी कार्यकर्ते यांच्यात चैतन्य निर्माण झाले आहे. महापालिका निवडणुकीची तयारी सर्वच पक्षांनी सुरू केली आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने देखील ताकदीने निवडणुकीच्या रिंगणात उतरणार आहे. या दृष्टीने पक्षाच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. मनसेने आकाशवाणी चौकात सध्या पक्षाचे कार्यालय सुरू केले आहे. आज कार्यालयात कलश पूजन करण्यात आले. या ठिकाणी 20 जणांचे पथक निवडणुकीच्या दृष्टीने वॉर्ड निहाय सर्वेक्षण करीत आहे. यामध्ये नागरिकांच्या प्रतिक्रिया जाणून घेण्यात येत आहे. तसेच औरंगाबाद शहरात बांगलादेशी नागरिक वास्तव्यास असल्यास त्यांचा पुरावा घ्यावा, मनसेकडून 5,000 रुपये बक्षीस मिळवा असे आवाहन जिल्हाध्यक्ष सुमित खांबेकर यांनी केलंय. त्यांना या देशातून हाकून लावणार आहे. त्याच्यासाठी मनसेने व्यापक मोहीम चालू केली आहे. त्याच मोहिमेचा हा एक भाग आहे. मुळामध्ये या संभाजीनगर औरंगाबादमध्ये देखील अनेक सीमेचे अतिरेकी सापडलेले होते, जे अनेक कारवायामध्ये बॉम्बस्फोट असतो किंवा दंगलीमध्ये आहे त्यांचा हात आहे. त्याच्यामुळे या संभाजीनगर औरंगाबादमध्ये अनेक लोक इथं बांगलादेशी पाकिस्तानी घुसखोर असण्याची शक्यता आहे. त्यांना इथून घालवलं त्याची ही आमची इच्छा आहे. आणि त्या दृष्टिकोनातून आज आम्ही नागरिकांना आवड केली आहे की जे नागरिक पुराव्याविषयी माहिती आली होती ती पुराव्याविषयी जी शहाशा केली आहे ती पोलिसांपर्यंत पोहोचवली जाईल. आणि त्याच्यानंतर तो माणूस आहे त्याचं नाव गुप्त ठेवलं जाईल आणि त्याला 5,000 रुपये रोख पारितोषिक आपल्यासाठी दिले. प्रत्येक वॉर्डातून मनसे 2 ते 3 इच्छुक उमेदवार तयार करीत आहे. या प्रत्येक इच्छुक उमेदवाराला मनसे मतदानापर्यंत पोहोचावी म्हणून फेब्रुवारी महिन्याच्या शेवटपर्यंत नागरिकांच्या गाठी भेटी घेण्याच्या सूचना करण्यात आल्या आहेत. पक्षाने नियुक्त केलेले पदाधिकारी स्थानिक पदाधिकारी कार्यकर्त्यांच्या संपर्कात असून निवडणुकीच्या दृष्टीने तयारी करून घेत आहे.